हॅलो फ्रेंड्स, तुमच्या आवडत्या स्टोरी टाइमच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि हो मित्रांबरोबर शेअरही करा. चिंकू आणि पिंकू ही दोघी भाऊ बहीण एकाच शाळेत होती. ती दोघ कायम एकत्र शाळेत जायची. ती दोघ अभ्यासात खूप हुशार होती, परंतु त्यांना काही वाईट सवयी होत्या ज्यामुळे त्यांची आई कायम त्यांना ओरडायची. चिंकू पिंकू, जेवण आटोपलं की नाही? अरे हे काय, किती वेळ झाला जेवायला बसून, अजून काहीच संपलं नाहीये. आणि जेवताना तो मोबाईल टीव्ही बघायची काही गरज आहे का? जेवण झालं की बघायचं ना. आणि आम्ही दिवसभर तर शाळेत असतो, जेवतानाच तर आम्हाला वेळ असतो ना. जाऊ दे, यांना सांगणं म्हणजे दगडावर डोका पडण्यासारखं आहे. दुसऱ्या दिवशी शाळेतून धावतच चिंकू आणि पिंकू घरी आले. त्यांना खेळायला जायचे होते म्हणून त्यांनी त्यांची बॅग शूज तसेच घरात फेकून खेळायला पळाले. अरे हे काय, चिंकू पिंकू लवकर इकडे या बघू. अगं काय झालं, का ओरडतेस? अहो बघा ना, या दोघांना किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळतच नाही, किती पसारा करून ठेवलाय. अगं तू त्यांना असं कितीही ओरड, त्यांना काहीही फरक पडणार नाही. हा परंतु तू असं काहीतरी कर कि त्यांचं त्यांना समजलं पाहिजे. असं काय करू कि ह्या मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल? हा असंच करते. बर उद्या डब्याला काय देऊ तुम्हाला? आई मला मॅगी हवी. हो चालेल, मलाही मॅगी. ठीक आहे. आई काहीही लेक्चर न देता गेली. काय झालं असा विचार करत करत चिंकू आणि पिंकू झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंकू पिंकू चला लवकर उठा, शाळेत जायला उशीर होईल. हो गाई उठतोय. आई त्यांच्या मागे न लागता तिची काम करू लागली. अरे पिंकू उठ, 7:30 वाजले, आपल्याला शाळेत जायला उशीर होईल, चल चल लवकर. उशिरा उठल्यामुळे चिंकू आणि पिंकूची खूप धावपळ होती, परंतु आई त्यांना मदत करायला येतच नाही. आई, ए आई, माझी वही सापडतच नाहीये, प्लीज शोधून दे ना. ए आई माझं पुस्तक कुठे ठेवलंयस? आई मला काही माहिती नाहीये तुमचं पुस्तक कुठे वही कुठे, म्हणूनच सांगते जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या की नक्की सापडतात. बर तुमचा डबा तयार आहे, जाताना घेऊन जा. आईचं असं बदललेलं वागणं बघून चिंकू पिंकू दोघही विचारात पडतात आणि
तसेच शाळेत जायला निघतात. दुपारी चिंकू पिंकू शाळेतून घरी येतात. रोज प्रमाणेच बॅग सोफ्यावर फेकतात, शूज जमिनीवर फेकतात आणि हात पाय न धुताच टीव्ही समोर जाऊन बसतात. आई हे सगळं बघते, परंतु त्यांना काहीच न बोलता जेवायला देते. ती दोघही रोज प्रमाणेच टीव्ही बघण्यातच गुंग असतात. त्यांना वेळेचं भानच राहत नाही. सायंकाळी दोघही खेळायला निघून जातात. इकडे त्यांनी घरात खूप पसारा करून ठेवला असतो, परंतु आई काहीही बोलत नाही आणि तो पसाराही तसाच पडू देते. चिंकू पिंकू खेळून आल्यावर पाहतात तर पसारा तसाच पडलेला असतो. त्यांनाही आश्चर्य वाटत, पण तेही तसे जेवण करून झोपून जातात. आई अभ्यासाबद्दल काहीच बोलली नाही, म्हणून त्यांनी त्या दिवशी अभ्यासही केला नाही. जोपर्यंत तुम्हाला चुकीची जाणीव होणार नाही, तोपर्यंत ती काहीच बोलणार नाही. वागा जसं वागायचं तसं. सकाळी आईने चिंकू पिंकूला उठण्यासाठी फक्त एक आवाज दिला, पण त्या दोघांना काही एका हाकेवर जाग आली नाही आणि झाला पुन्हा त्यांना उठायला उशीर झाला. त्यांनीच करून ठेवलेल्या पसाऱ्यात त्यांनाच काही सापडत नव्हतं आणि आईला विचारण्याचं धाडसही होत नव्हतं. चिंकू पिंकू तसेच घाईघाईत तयार होतात. काही गोष्टी मिळतात, काही नाही मिळत आणि तसेच शाळेत पळतात. आईलाही वाईट वाटत. आज यांना चुकीची जाणीव करून दिली नाही तर यांचं हे वागणं वाढतच जाईल. दुपारी चिंकू पिंकू शाळेतून घरी आले आणि येऊ टीव्ही न लावता एका ठिकाणी शांतपणे बसून होते. अरे चिंकू पिंकू आला, चला मी तुम्हाला जेवायला वाढते. आणि अचानक ती दोघ रडू लागली. अरे काय झालं, काय रडताय तुम्ही दोघ? काय झालं शाळेत? ते काल आम्ही अभ्यास नाही केला म्हणून आज शाळेत आम्हाला शिक्षा झाली. मग आई जेव्हा तुम्हाला ओरडते तेव्हा तुम्हाला वाटत कि ही सारखी बडबड करत असते, हो ना? अगं आई, माझं पोटही दुखतंय. दोन दिवसापासून सारखा मॅगी पास्ता खाताय त्यामुळेच. सकाळी किती धावपळ होते तुमची, त्याचसाठी मी सांगते की वस्तू जागच्या जागी ठेवाव्या. प्रत्येका गोष्टीसाठी काहीतरी वेळ ठरवावा, टीव्ही बघायला खेळायला, की त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल. हेच तुम्हाला तुमचं समजावं म्हणूनच दोन दिवस मी काहीही बोलले नाही. आई सॉरी. आई खरंच आता आम्हाला आमची चूक समजली. आता आम्ही प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवू आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ ठरवू. अरे वा, मग तर मला काही बोलावीच लागणार नाही. आणि हो, ती मॅगी बर्गर पास्ता ह्या गोष्टी
आठवड्यातून एकदा ठीक आहे, रोज खाल्ल्या तर त्रास होतो। हो आई, मला आता भाजी पोळीच दे, खूप भूक लागली। ठीक आहे, हात पाय धुवून घ्या, मी जेवायला लगेच वाढते। आणि आई, आज आम्ही जेवताना टीव्ही नाही पाहणार, जेवण झाल्यावर अर्धा तास बघू। आणि अशा प्रकारे चिंकू आणि पिंकूला त्यांच्या चुकीची जाणीव झाली। चिंकू आणि पिंकूने तर त्यांच्या सवयी बदलल्या, तुम्ही बदलणार ना? तर मित्रांनो, आजची ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच एका नवीन गोष्टीसोबत, तोपर्यंत बाय बाय।